300-350 वर्षापूर्वी समोर प्रादेशिक चालू आहे लाठी ज्या आकाराला लाठी असं म्हणतात आता त्याने मुद्रा केलेला आहे आणि ही लाठी स्वसंरक्षणार्थ वापरली जाते. ही लाठी एका हातानं देखील वापरता येते, दोन्ही हातानं देखील वापरता येते आणि लाठी वापरताना जर बाहेरून शत्रूना आपल्यावर दगड दोंडे आला भरती किंवा चाकू फेकून मारला स्वतःसमोर किंवा स्वतःभोवती लाठी फिरवल्यानंतर त्याचं संरक्षण आपण करू शकतो. आपण पाहत आहात ही कला छत्रपतींची चौपाशी आपली कला लोक पावत चाललेली आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काही नामचंद व्यक्ती आपल्यासाठी प्रयत्न करतात. कोल्हापूर सन्मानित आनंदराव ठोंबरे यांनी ही कला त्या मुलांना शिकवली. कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आता भारताची लाठी चुकत असताना बघा त्यांनी दोन्ही बाजूने चारही बाजूने उजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज दोन हातामध्ये दोन लाठ्या आपण बघितलं मगाशी एका लाठीनं संरक्षण करू शकतो. या दोन लाठ्या हातामध्ये घेऊन दोन्ही बाजूला नव्हे तर चारही बाजूला शत्रूला आपण नामशेष करू शकतो. लक्षात छत्रपतींच्या रूपाने आपल्याला ही लाठी ही दोन हातामध्ये दोन लाठ्या आपल्याला पाहायला मिळते. आमचं सत्ताच्य महाराष्ट्राचा रक्षदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुद्रा साक्षात छत्रपतींनी ही कला जीवन जगवली ती जागे वाढवली. या तरुण पिढीला आव्हान आहे मित्रांनो ही कला शिका आणि कला शिकत असताना तर काही आपल्याला सांगतात तर आम्हालाही सांगा आणि तुझा तरुण शेतकरी जाताना किंवा शेतामध्ये जाताना जंगली लाठी हातामध्ये घेऊन जातो आणि ही लाठी जर शत्रूवर उडान मारले तर 6 फुटाच्या डायऱ्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही आणि आधार जर तो वाचूही शकत नाही. घातक काही आहे ते आचार आपण जर चारही बाजूने फिरवला शत्रूचा कुठल्याही प्रकारे मुकाबला असला कुठल्याही प्रकारे मुकाबला करता येऊ शकतो. छत्रपती शिवरायांची ही कला स्वतः आत्मसात केली. 18 वगैरे जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांचा स्वराज्य स्थापन केला आणि ही कला आज जिवंत आहे. त्या पर्यावरणाला सुहास ठोंबरे असतील, वीरेंद्र सावंत असतील, कलेचा उपयोग असा आहे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, स्वतःचा आत्मबल वाढतं, शारीरिक क्षमता वाढते. आता जे आचार आपल्या समोर सादर केलं जाते त्याला म्हणतात दांड म्हणतात. एका हातामध्ये दांड, एका हातामध्ये ढाल. छत्रपती शिवरायांचं नाव घेताना दांड म्हणतात जर म्हटलं तर आपल्या समोर उभं राहतो ते माझी प्रभू देशपांड्यांचं नाव. माझी प्रभू देशपांड्यांची मावळखंड लढवताना केवळ 300 मावळ्या देखील सिद्धीमधून ते 3000 सैन्य 6000 रोखून ठेवलं. केवळ स्वामीनिष्ठा छत्रपती गडावर सुखरूप पोहोचावे. केवळ स्वामीनिष्ठा छत्रपती गडावर सुखरूप पोहोचावे. देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास आमच्या गावाने देखील मागे घडला. त्यामध्ये देखील सांगला आठ बटका माझे प्रभू देशपांड्याचं शरण निर्माण होते. रक्ताचे प्रचंड अवघत होत्या, सारळ पडला होता, परंतु माझे प्रभूंना एकच चिंता होती माझा राजा गडावर कधी पोहोचतोय. एका हातामध्ये लाठी, एक
वापस आना चाहिए, युद्ध करा वापस आना चाहता है।